पुढे झुकला नाही कुणा पुढे वाकला नाही कुणा पुढे झुकला नाही कुणा पुढे वाकला नाही भीत कुणाला वाघ म्हणता त्या मर्दाला नाही भीत कुणाला वाघ म्हणता त्या मर्दाला असा मर्द मराठी राजा शिवराय एकला असा मर्द मराठी राजा शिवराय एकला स्वराज्य मराठी न्यूज चॅनेलच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्राचा महावक्ता राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत मी रोहिणी गणेश डोंगरे नवोदित विद्यालयाष्टा या विद्यालयाची इयत्ता 34 विद्यार्थिनी आपल्या समोर विषय सादर करते जाणता राजा शिवछत्रपती शिवाजी राजा 19 फेब्रुवारी 1630 हा सोन्याचा दिवस या मंगल दिनी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर माता जिजाऊ यांच्या पोटी एका सिंहाचा जन्म झाला तो सिंह म्हणजे जनतेचे राजे शिवछत्रपती शिवाजी राजे भोसले होय त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले व आईचे नाव जिजाबाई होते शिवराय लहान वयातच अत्यंत हुशार आणि कुशाग्रबुद्धीचे होते शिवरायांना जिजाऊ मातेकडून चांगले संस्कार व शिकवण आणि शहाजी राजांकडून शौर्याचा वारसा मिळाला तर दादोजी कोंडदेव यांनी युद्धकला शिकवली शिवरायांनी बालवयातच अनेक युद्धकलांचे प्रशिक्षण केले शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे स्वप्न मनाशी बाळगले आणि रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन जीवाला जीव देणाऱ्या मावळ्यांसोबत गुलामगिरी नष्ट करून स्वराज्याची स्थापना करण्याची शपथ घेतली त्यावेळी सर्वत्र गुलामगिरी होती समोर होते बलाढ्य शत्रू स्वराज्य निर्मिती करण्यासाठी अनेक मावळ्यांनी आपले प्राण पणाला लावले होते त्यामध्ये बाजी प्रभू देशपांडे तानाजी मालुसरे मुरारबाजी अशा काही शूरवीरांनी आपल्या शिवरायांची साथ दिली शिवाजी महाराजांनी रयतेला सुखी करण्यासाठी स्वराज्याचे पवित्र कार्य त्यांनी हाती घेतले भांडखोर वतनदारांना त्यांनी वतनीवर आणले स्वराज्याच्या कामी त्यांचा उपयोग करून घेतला तसेच रयतेवर अन्याय करणाऱ्या सत्तांशी शिवरायांनी झुंज दिली जुलमी राजवटींचा पराभव केला न्यायाचे हिंदी स्वराज्य त्यांनी स्थापन केले हे स्वराज्य सर्व जाती धर्मांच्या लोकांचे होते स्वराज्यात कोणताही भेदभाव नव्हता कोटी अब्जावधींची मंदिरे असताना पण एकही मंदिर नसताना जे अब्जावधींच्या हृदयावर अधिराज्य करतात त्यांना छत्रपती म्हणतात जगणारे ते मावळे होते जगवणारा तो महाराष्ट्र होता स्वतःच्या कुटुंबाला विसरून जनतेकडे मायने हात फिरवणारा तो आपला शिवबा होता दगड झालो तर सह्याद्रीचा होईल माती झालो तर महाराष्ट्राचे होईल तलवार झालो तर भवानी मातेचे होईल आणि पुन्हा मानव जन्म मिळाला तर शिवरायांचा मावळा होईल राजे तुम्ही होता म्हणून दिसले मंदिरांना कळस आणि दारात कुळस राजे तुम्ही होता म्हणून भरून राहिले सुहासिनींचे कपाळ आणि हिंदू स्वराज्याची सकाळ मराठा बादशाह एवढा छत्रपती झाला ही गोष्ट काही सामान्य झाली नाही जय भवानी जय शिव हर हर महादेव धन्यवाद एवढे बोलून मी माझ्या भाषण सुरू धन्यवाद